गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिकची आपली पहिली एक्झरसाइज सुरू आहे. बघा एक्झरसाइज कोणती आहे, 2.1, बरोबर आहे. आता एक्झरसाइजमध्ये आपण क्वेश्चनचं बघितला लास्ट लेक्चर. फाइंड द ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स ऑफ, म्हणजे आपल्याला अँगल दिलेला असायचा, बरोबर आहे का. मग त्या अँगलचा व्हॅल्यूज आपण प्रत्येक अँगलची व्हॅल्यू बघितली, बरोबर आहे. 150 डिग्री असेल, 210 डिग्री होता, असे बरेचसे अँगल दिलेले होते. त्यातले मी काही तुम्हाला सॉल्व्ह करायला पण दिले. आता त्याच्यामध्ये निगेटिव्ह अँगल्स पण आहेत, बरं का. मग निगेटिव्ह अँगल्स पण आहे तशीच सॉल्व्ह करायचे, लक्षात येते. मग ते फाइंड केल्यानंतर आता त्याचा टेबल मी तयार करणार आहे. बघा टेबल कुठला, तर तुम्हाला हे ऑलरेडी कुठले माहिती आहेत. बघा आता 6 फंक्शन्स मी इथे घेणार, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, बरोबर आहे. ही 6 फंक्शन्स आहेत आणि यांचे अँगल्स येतील, 6 फंक्शन्सचे अँगल. आता इथं अँगल बघा काय काय येतील. 0 डिग्री असेल, हा एक अँगल झाला. दुसरा अँगल बघा आपण, तुम्हाला माहिती आहे तो 30 डिग्री असेल. नेक्स्ट 45 डिग्री, परत 60 डिग्री, परत कोणता असेल 90 डिग्री. मग हे तुम्हाला इथंपर्यंतची माहिती आहेत की 0, 30, 45, 60, 90. मग याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. बघा 180 डिग्री, परत 270 डिग्री, आणि लास्ट आहे 360 डिग्री. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन इथं मिळतं आपल्याला, 360 डिग्री, लक्षात येते सगळ्यांच्या. मग आता यांच्या व्हॅल्यूज आपल्याला बघायच्या आहेत. 0 डिग्रीच्या सगळ्यांना व्हॅल्यू माहिती आहे. आता हेच अँगल मी जरा कसे आहेत बघा, अँगल जे दिले आहेत आपल्याला ते इथे मी डिग्रीमध्ये लिहिले आहेत. यांच्याच रॅडियनमधल्या पण व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत, बरं का. 0 डिग्रीचे काय रॅडियनमध्ये व्हॅल्यू नाही आहे हां, पण 30 डिग्री किती येणार आहे बघा. 30 डिग्री जो रॅडियनमध्ये आहे तो π/6 रॅडियन आहे हां. तसं 45 डिग्री जो आहे तो π/4 रॅडियन, π/4 म्हणजे किती येणार आहे, 45 डिग्री व्हॅल्यू असेल. येते लक्षात सगळ्यांच्या. 60 डिग्री म्हणजे π/3 रॅडियन असेल हां. 60 डिग्री म्हणजे π/3, आणि 90 म्हणजे किती येणार आहे, π/2 रॅडियन येणार. आणि 180 म्हणजे 180 डिग्री म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे की पाय रॅडियन व्हॅल्यू असते. पायची व्हॅल्यू इज इक्वल टू डिग्रीमध्ये किती मिळते, 180 डिग्री मिळते. आणि लास्ट आता काय राहिलं बघा, 270 डिग्री आणि किती, 360 डिग्री राहिलेलं. 270 डिग्री म्हणजे रॅडियनमध्ये मिळतं 3π/2, आणि लास्ट काय राहिलं बघा, 360 म्हणजे किती येणार आहे रॅडियनमध्ये, 2π रॅडियन येणार आहे. आता एक्झाम्पलमध्ये कसं असेल बघा, अँगल डिग्रीमध्ये पण दिलेला असू शकतो कधी, किंवा रॅडियनमध्ये पण दिलेला असू शकतो. दोन्हीपैकी कुठल्याही युनिटमध्ये आपल्याला अँगल दिलेला असू शकतो. मग तो फाईंड कसा, म्हणजे रॅडियनमध्ये जर दिला तर लक्षात कसं घ्यायचं. बघा π/6 रॅडियन म्हणजे किती येणार आहे, 30 डिग्री येणार आहे. सगळ्याला तर पायची व्हॅल्यू जर 180 टाकली, 180 / 4 45 मिळतं. बघा π/6 म्हणजे 180 / 6 जर बघितलं तर 30 डिग्री व्हॅल्यू मिळते. बघा पायची व्हॅल्यू किती असते, 180 असते. आता सगळ्याच ठिकाणी जर तुम्ही पायची व्हॅल्यू 180 टाकून बघितली आणि ते सिम्पल जर केलं तर तोच डिग्रीमधला अँगल तिथं मिळेल. येते लक्षात. मग इथं आता व्हॅल्यूज ॲड करा. 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, साईन 0ची व्हॅल्यू 0 असते, कॉस 0 1, टॅन 0 0, कॉट 0 किती असते, नॉट डिफाईन असते, बरोबर आहे का. सेक 1 असेल आणि कोसेक पण काय असते, नॉट डिफाईन. या तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहेत. मग 90 कसा असतो आहे, एक हा रोटेशनमधला 90 डिग्री म्हणजे हा अँगल मिळतो ना इथं असा. मग इथं काय मिळतं बघा, एक क्वाड्रंट इथे तयार होतो, म्हणजे साईन 0 जर 0 असेल तर 90ची व्हॅल्यू किती असते, 1 असते, याच्या उलट असते. येते लक्षात सगळ्यांच्या. मी लक्षात ठेवण्यासाठी हे असं सांगते, बरं का. ओळीनं पण लिहिता येतं, पण तुम्हाला जरा हे लक्षात यावं म्हणून मी असं एक एक अँगल सांगायला आलो आहे. बघा म्हणजे 0, 90, 180 हे आधी कसे लिहायचे हे मी सांगायला आलो आहे हां. मग आता काय म्हटलं मी, बघा 90 डिग्री व्हॅल्यू ज्या आहेत ते याच्या इकडच्याच्या उलट असेल. आता त्या कशा मिळतात बघा व्हॅल्यूज 90 डिग्रीच्या.
साइन 90 किती असते? 1 असते. इकडे 0, 0 ला 0 असते, तेव्हा इकडे काय असते? 1 असते. आता कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? इथं 1 आहे, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, तेव्हा इथं व्हॅल्यू किती असते? 0 असते. बघा, आणि टॅन 90, आता इथं 0 आहे, तर तो टॅन 90 मात्र काय आहे? इकडं नॉट डिफॅन असतो. टॅन 90 हा काय आहे? नॉट डिफॅन. मग यांचेच रेसिप्रोकल, टॅन नॉट डिफॅन आहे म्हणजे कॉट किती असणार आहे? 0 असेल, कॉटची व्हॅल्यू 0 असणार आहे. कॉस 0 आहे म्हणजे सेकची व्हॅल्यू काय असणार आहे? सेक काय असेल? नॉट डिफॅन असेल. आणि लास्ट कोसेक काय असेल? 1 असेल. इथे जे असतात त्याच्या उलट, आता परत याच्या उलट 180 ला असतं. बघा, 180 ची व्हॅल्यू कशी येणार आहे? साईन 0, सॉरी, साईन 180 0 असत्या. कॉस 180 मात्र इथं 1 असेल, तर इथं काय असते? मायनस 1 असते. कॉस 180 ची व्हॅल्यू इथं मायनस 1 मिळते, टॅन 180 0 मिळते. आणि या तिन्हीचे रेसिप्रोकल म्हणजे इथं नॉट डिफाईन येईल, इथं मायनस 1 असेल, आणि इथं काय येणार? नॉट डिफाईन येणार. परत याच्याच उलट इकडे घ्यायचं. आता हे 1 आहे, तर इथं 270 च्या व्हॅल्यूज बघा कशा येणार आहेत. इथं मात्र काय येतं? मायनस 1, इथं 0 येईल, आणि इथं काय असतं? नॉट डिफाईन. इथं असेल नॉट डिफाईन. आता याच्या उलट, याच्या उलट बघा कसं येणार. इथं 0 येईल, इथं नॉट डिफाईन येईल, आणि इथं काय राहील? मायनस 1 ॲज ॲज इट इज राहील. लक्षात येते सगळ्यांच्या? 270 च्या व्हॅल्यूज मिळाल्या. पुढे जायचं आहे आपल्याला आता. आणि लास्ट राहिले किती बघा? 360 म्हणजेच 2π. आता आपण ते ह्याच्यामध्ये बघितलेलं की युनिट सर्कलचा यूज करून जे आपण व्हॅल्यूज फाईंड केल्या, त्याच्यात मी काय सांगितलेलं की 0 डिग्री म्हणजेच 360 डिग्री पण अँगल होऊ शकते, म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन होतं ना तिथं. त्यामुळे 0 डिग्री आणि 360 डिग्रीच्या व्हॅल्यूज सेम असतात. म्हणजे काय येणार? 0 1 0, नॉट डिफाईन, 1 आणि नॉट डिफाईन. आता राहिलं अजून इथं 30 45 60 डिग्री. यांचं माहिती आहे ना तुम्हाला आता? 30 45 आणि 60 डिग्री. हां, ते कसं घेतो आपण व्हॅल्यू सांगा. 30 ची व्हॅल्यू किती असते? साईन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. साईन 45 किती? 1/√2. आणि ते किती असणार आहे? √3/2. बरोबर आहे का? त्याच उलट आता इथं √3/2, इथं 1/√2, आणि इथे किती येईल? 1/2 येईल. पुढं इथं काय असतं? tan 30, 1/√3 ची व्हॅल्यू किती असते? 1/√3 ही व्हॅल्यू 1 असते, आणि ही व्हॅल्यू किती असते? √3 असते. आता यांचे रेसिप्रोकल म्हणजे इथं किती व्हॅल्यू येणार टॅनची अशी असेल, तर कॉटची व्हॅल्यू √3 येईल. इथं किती येईल? 2/√3, आणि इथे किती येईल? 2 येईल. ही बघा यांचे रेसिप्रोकल, 1 इथं √2 √2, पुढं इथं 1/√3, इथं 2, आणि इथे काय येणार? 2/√3. ह्या मिळाल्या साईन सगळ्या फंक्शनच्या व्हॅल्यूज. 0 असेल, 30 डिग्री असेल, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360. आता मेन जे लागणारे अँगल्स आहेत त्यांचा मी इथं टेबल तयार केला. पण अजून याच्यामधले 150 डिग्री असेल, 210 डिग्री, कुठलाही अँगल जर असेल, त्याची व्हॅल्यू जर आपल्याला लागणार असेल, तर ते आपण फाईंड करू शकते. हां, आता हा टेबल मी का काढला? कारण तुम्हाला हा टेबल दिला नव्हता मी अगोदर, कारण त्या व्हॅल्यूज कशा फाईंड करायच्या हे माहिती झाल्याशिवाय तो देऊन काय उपयोग नव्हता, त्यामुळे मी दिलेला नव्हता. मग आता हा बेसिक टेबल झाला, हा ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा हा बेसिक टेबल झाला. हा आपल्याला यूज होईल सगळीकडं, याच टॉपिकसाठीही होईल, दुसऱ्या टॉपिकसाठी पण होईल, अदर सब्जेक्टना पण हा यूज होणार आहे, त्यामुळे मी दिलेला आहे. हां, ते लक्षात सगळ्यांचा. मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. बघा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एक्झरसाइज आपली 2.1 सुरू आहे, ती कंटिन्यूज करायची. क्वेश्चन बघा आता काय दिलेलं आहे. इव्हॅल्यूट, हा टेबल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. इव्हॅल्यूट ईच ऑफ द फॉलोइंग इव्हॅल्यूट ईच ऑफ द फॉलोइंग इव्हॅल्यूट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे. फर्स्ट काय दिले बघा, साईन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री.
याची व्हॅल्यू आपल्याला इव्हॅल्यूट करायची आहे, लक्षात येते का? म्हणजे व्हॅल्यू फाइंड करायची. आता दिले काय की sin 30, cos 45 आणि tan 180. या व्हॅल्यूज अगोदर तुम्हाला माहिती आहेत का? बघायचं आता स्टँडर्ड जे बेसिक अँगल्स आहेत त्याचा टेबल मी इथे घेतलेला आहे की 30, 45, 60, 90, 180, 270. हां, मग याच्यामध्ये sin 30 ची व्हॅल्यू दिली आहे का? बघायचं आता मी हे परत एकदा लिहून घेतो. sin 30 डिग्री प्लस cos 45 डिग्री प्लस किती आहे? tan 180 डिग्री. हां, इज इक्वल टू sin 30 ची व्हॅल्यू टेबलला बघायची किती आहे. sin 30 डिग्री त्याची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे, ती इथे लिहिली. प्लस cos 45 ची व्हॅल्यू बघायची, cos 45 किती आहे? 1/√2, ती व्हॅल्यू इथे लिहायची. राहिलं किती? tan 180. tan 180 ची व्हॅल्यू ती किती दिल्या बघा? 0 दिल्या. म्हणजे काय मिळालं? 1/2 प्लस किती आलं? 1/√2 आलं. लक्षात येते सगळ्यांच्या? आता हे ॲडिशन करता येणार आहे का? डिनॉमिनेटर सेम नाही आहे, त्यामुळे ॲडिशन करता येणार नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ॲडिशन करायला लागेल. म्हणजेच किती येईल? √2 + 2 / √2 असे व्हॅल्यू आपल्याला त्याची मिळेल. लक्षात येते सगळ्यांच्या? नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. यातलंच सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, cosec 45 डिग्री प्लस cot 45 आणि लास्ट आहे tan 0. tan 0 जे आहे आता cosec 45 टेबलला बघायचं, व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, आपण फाइंड केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज. cosec 45 ची व्हॅल्यू बघायची किती आहे. cosec 45 √2 आहे, ती मी इथे लिहिली √2. प्लस cot 45 ती पण व्हॅल्यू इथं आपण घेतलेली आहे, ती किती आहे बघा, बघायची टेबलला, 1 आहे. प्लस tan 0 डिग्रीची व्हॅल्यू, tan 0ची व्हॅल्यू किती आहे? tan 0 0 आहे, 0. म्हणजेच फायनल आन्सर काय आलं बघा, 1 + √2 व्हॅल्यू मिळाली. आता यांचे काय आपल्याला ॲडिशन करता येणार नाही. येते ना सगळ्यांचं मी काय सांगते ते पुढं. आता मला आता ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या आयडेंटिटीज तुम्हाला माहिती आहेत. आयडेंटिटीज कोणत्या सांगा? हे तीनच एक्झाम्पल आहे, त्यातलं एक मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे आणि ही दोन एक्झाम्पल फक्त मी सॉल्व करून घेतले आहे. तिसरं जे एक्झाम्पल आहे ते सिम्पल आहे, असंच आहे, ते तुम्ही सॉल्व करू शकताय. पुढचा क्वेश्चन घेण्या अगोदर मला आता सांगा, आयडेंटिटीज काय आहेत ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या? आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स म्हणजे कुठल्या? 3 आयडेंटिटीज आहेत ना. sin² θ + cos² θ इज इक्वल टू किती लिहू शकते आपण? 1 लिहू शकते. पुढे अजून कुठला आहे? 1 + tan² θ इज इक्वल टू काय असते आयडेंटिटी? sec² θ. आणि 1 + cot² θ इज इक्वल टू काय असतं? cosec² θ असतं. तर या तीन मेन ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या आयडेंटिटीज आहेत, बरोबर आहे? यांचा पण यूज आपल्याला एक्झाम्पलसाठी करायचा आहे. आता ह्या तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत, तरी पण मी रिपीट केलेल्या आहेत कारण हे फॉर्म्युले आहेत त्यामुळे लक्षात राहत नाही. आयडेंटिटीज काय आहेत? sin² + cos² = 1, 1 + tan² = sec² आणि 1 + cot² = cosec². हां, मग आता याच्यामध्ये अजून रिलेशन आहेत बघा, की 1/sin θ = किती लिहिता येतं आपल्याला? cosec θ लिहिता येतो. परत 1/cos θ = काय लिहू शकतो आपण? sec θ लिहू शकते, बरोबर आहे? किंवा यांचे उलट पण आपण करू शकते, 1/cosec = sin, 1/sec = cos असे घेऊ शकते. परत तसं अजून कोणतं आहे की 1/tan θ = आपल्याला काय लिहिता येतं सांगा? cot θ लिहिता येतो. हे सगळ्यांना माहिती आहे, ही इंटर रिलेशन्स आहेत त्यांची. पुढं आता पुढं मला काय सांगायचं आहे बघा, अजून एक रिलेशन कोणतं की tan θ = किती लिहिता येईल? tan θ ची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला? sin θ / cos θ, म्हणजे आपल्याला काय मिळतो? टॅन मिळतो. आणि तसं cot θ = cos / काय लिहिता येतं? sin θ लिहिता येतं. आता हे आयडेंटिटीज सांगितल्या ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या आणि त्यांचे इंटर रिलेशन्स आहेत. 6 फंक्शन जे आहेत ट्रिग्नॉमेट्रीचे, त्यांचे इंटर रिलेशन्स आहेत. tan θ, cot θ ची व्हॅल्यू, 1/sin, 1/cos, 1/tan म्हणजे काय लिहिता येतं, हे सगळं इथं दिलेलं आहे. हां, मग यांचा पण यूज आपल्याला एक्झाम्पलसाठी करायचा आहे, इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक
फंक्शन्स. हां, मग या सगळ्याचा यूज आपण एक्झाम्पलमध्ये करणार आहे. बघा आता काय नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन किती झाले क्वेश्चन काय. बरं ठीक आहे, क्वेश्चन नंबर आपल्याकडे नाही आहे, फक्त क्वेश्चन लिहून देऊया. युझिंग टेबल्स, क्वेश्चन बघा काय दिलं आहे. युझिंग टेबल्स इव्हॅल्यूट द फॉलोइंग. युझिंग टेबल्स इव्हॅल्यूट द फॉलोइंग. टेबलचा यूज करायचा, कुठला टेबल, तर ते ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा जो व्हॅल्यूचा टेबल आहे त्याचा यूज करून आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायचे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, 4 cot 45 degree मायनस 6 square 60 degree आणि प्लस sin 30 degree. बघा 4 cot 45, 6 square 60 आणि sin 30. हां, इथं आता व्हॅल्यू ॲड करत जायचं, टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज माहीत आहेत. पहिला काय आहे आता 4 cot, मी डायरेक्ट इथंच लिहिणार आहे आता 4 cot 45. मग cot 45 ची व्हॅल्यू टेबलला जाऊन बघायची, cot 45 ची व्हॅल्यू किती लिहिता येते आपल्याला, इज इक्वल टू cot 45 ची व्हॅल्यू किती लिहिता येते, इज इक्वल टू 1 लिहिता येते. मी इथे लिहिणार 4 आहे, cot 45 ची व्हॅल्यू 1 लिहिली, मायनस sec 60 degree ची व्हॅल्यू ती टेबलला बघायची. sec 60 degree ची व्हॅल्यू किती आहे बघा, ती sec 60 किती दिसतं आहे, 2 दिसतं आहे का सगळ्यांना. sec 60 ची व्हॅल्यू 2 आहे, पण त्या सेकला स्क्वेअर आहे, त्यामुळे या 2चा पण काय होईल, स्क्वेअर होईल. आणि प्लस राहिलं काय, sin 30. मग sin 30 ची व्हॅल्यू टेबलला बघायची, sin 30 degree किती आहे, ती 1/2 आहे. ती परत इथं लिहायची, sin 30 ची व्हॅल्यू किती, 1/2 आहे. बघा आता काय मिळेल, 4 × 1, 4 − 2 चा स्क्वेअर 4 येईल आणि प्लस किती येणार आहे, 1/2 आहे. मग प्लस 4 − 4 कॅन्सल होऊन याची व्हॅल्यू राहिली किती बघा, 1/2 राहील. येते लक्षात सगळ्यांच्या. आता सेकंड एक्झाम्पल बघा याच क्वेश्चनमधलं. दोनच एक्झाम्पल आहेत, मी दोनही एक्झाम्पल घेते. cos² 0 प्लस cos² π/6 प्लस cos² π/3 प्लस cos² π/2. सगळे आता पायमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत, बघा लक्षात येते का. म्हणजे अँगल्स जे आहेत ते डिग्रीमध्ये न देता इथं काय केलेलं आहे, रॅडियनमध्ये दिलेलं आहे. हां, मग आता cos² 0 प्लस cos² π/6 प्लस cos² π/3 प्लस cos² π/2 इज इक्वल टू, इथे व्हॅल्यू आता ॲड करता यायचं, प्रत्येक फंक्शनचा स्क्वेअर आहे. मला आता सांगा, cos² 0 आहे बरोबर आहे, मग cos 0 ची व्हॅल्यू किती असते, sin 0 0 असते, cos 0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्यामुळे इथे काय होईल, 1चा स्क्वेअर होईल प्लस cos² π/6, म्हणजे फक्त cos π/6 ची व्हॅल्यू बघायची. आता मी इथे दिलं तर बघा की π/6 म्हणजे किती आहे, 30 degree. मग cos π/6 ची व्हॅल्यू किती मिळते, ती √3/2 मिळते. cos π/6 ची व्हॅल्यू किती, √3/2, पण कॉसचा स्क्वेअर आहे, त्यामध्ये व्हॅल्यूज आपण स्क्वेअरला. आता cos π/3 बघा, बरोबर टेबलला cos π/3 म्हणजे किती आहे व्हॅल्यू, π/3 म्हणजे 60 degree. cos π/3 60 degree म्हणजे किती आहे त्याची व्हॅल्यू बघा, 1/2 आहे. ते कॉसचा स्क्वेअर असल्यामुळे 1/2चा पण स्क्वेअर होईल. आणि प्लस cos² π/2 म्हणजेच किती आलं बघा, cos π/2 म्हणजे किती आलं, 90 आलं. cos 90 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. ते मी इथं 0 लिहिली. आणि कॉसचा स्क्वेअर असल्यामुळे 0ला पण स्क्वेअर आहे, म्हणजे बघा किती येईल, इथं 1 येईल प्लस √3/2 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे, √3/2 चा स्क्वेअर, त्यामुळे काय कॅन्सल होईल, रूट कॅन्सल होऊन इथं फक्त 3 राहील आणि डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर किती, 4 येईल. प्लस इथं 1/2चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर म्हणजेच किती येईल, 1/4 येईल. आणि इथे किती आहे, प्लस 0 आहे. पुढं आता हे सिम्पल करायचं. हा 1 प्लस, इथे डिनॉमिनेटर इक्वल दिसते, म्हणजे 3 + 1 किती लिहिता येईल आपल्याला, 4 / 4 लिहिता येईल. मग 1 +
फोर डिवाइडेड बाय फोर म्हणजे व्हॅल्यू आली 1, फायनल आन्सर किती मिळेल बघा 2 मिळालं, लक्षात येते सगळ्यांच्या. असं आपल्याला जरी रॅडियनमध्ये अँगल्स दिले तरी त्या अँगलची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे. ते काही अँग रॅडियनमध्ये दिले असतील किंवा डिग्रीमध्ये जर दिले असतील तर ते फाइंड करायचे. हां आता ते लक्षात आलं पाहिजे तुम्हाला, फाइंड करता आलं पाहिजे सगळं बरोबर आहे. नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, मेन क्वेश्चन आहे, इफ कॉस थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू दिला 12/13, 0 < θ < π/2, कॉसची व्हॅल्यू दिल्या आणि थीटा जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये, 0 to π/2. कॉस बघा, थीटा जो बघा आहे दिलेला तो 0 to π/2 मध्ये आहे. म्हणजे कसं आहे तो क्वाड्रंट कोणता येणार, 0 to π/2. π/2 म्हणजे डिग्रीमधला अँगल किती झाला तो 90 डिग्री झाला. म्हणजे हा जो थीटा आहे तो 0 to 90च्या मध्ये आहे, म्हणजेच तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. हां पुढं काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, पुढं काय सांगितलंय बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कशाची व्हॅल्यू फाइंड करायची बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin²θ मायनस cos²θ डिव्हायडेड बाय 2 sin θ cos θ, ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि काय सांगितले, 1/tan²θची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा येते का लक्षात, एवढ्या व्हॅल्यू फाइंड करायचे. हा एक रेशो फाइंड करायचा आहे, हे एक फाइंड करायचं. हां यात दिल्या फक्त व्हॅल्यू कशाची, कॉस्टची दिल्या, साईनची व्हॅल्यू दिल्या का जी आपल्याला फाइंड करायला लागणार आहे, म्हणजे काय करावं लागेल हे फाइंड करायचं आहे बरोबर आहे. sin²θ मायनस cos²θ डिवाइड बाय 2 sin θ cos θ. मग याच्यासाठी फक्त कॉस्टची व्हॅल्यू दिली, आपल्याला साईनची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. इथं हे फाइंड करायचं असेल तर 1/tan² आहे, म्हणजे आपल्याला टॅनची पण व्हॅल्यू माहिती पाहिजे. हां मग आता मी काय करणार बघा, आता गिवन दॅट मी इथं लिहिलं, गिवन काय आहे, गिवन की cos θ इज इक्वल टू किती आहे, 12/13. कॉस्टची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 12/13, कॉमा 0 < θ > π/2 लिहिलं. देअरफोर याच्यावरनं थीटा लाईज इन, देअरफोर याच्यावरनं मी काय म्हणणार की थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. हे मी का लिहितो आहे ते नंतर तुम्हाला सांगेन, थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे दिले आपल्याला आणि मी पण तुम्हाला सांगते की ते घ्यावं लागेल. हे का घ्यायचं तर मी ते सांगेन तुम्हाला बघा. मग थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं, पुढं आता नाव, आता ही मला व्हॅल्यू फाइंड करायची जर असेल तर इथं काय लागणार आहे बघा, मला sin² लागेल, cos² लागेल आणि 2 sin θ cos θ लागेल बरोबर आहे. मग कॉस आहे आपल्याकडे, राहिलं आहे काय फक्त साईन. त्याच्यासाठी मी कॉसवरनं जर साईनची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर मग अशी मी सांगितले ना आयडेंटिटीज, ह्याच्या आयडेंटिटीज मी सांगितल्या की sin² + cos² = 1 आहे, 1 + tan² = sec आणि 1 + cot² = cosec. तर या 3 आयडेंटिटीज ज्या आहेत यांचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. बघा आता मी काय करणार, कॉस आणि साईन, म्हणजे साईन फाइंड करायचं आहे कॉसवरनं, त्यामुळे मी काय यूज करणार की आयडेंटिटी sin²θ + cos²θ = 1 ही आयडेंटिटी मी यूज करणार. मग व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, साईनची, त्यामुळं sin²θ आपण लेफ्टला ठेवला इज इक्वल टू काय करायचं, 1 - cos²θ येईल. बिलकुल मग आता पुढं sin²θ इज इक्वल टू 1 - cos² आहे, cos θ ची व्हॅल्यू किती दिल्या, 12/13 दिल्या आणि त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे काय येईल 12/13 चा स्क्वेअर. बघा कसं येईल, आता हे 1 - 12 चा स्क्वेअर किती, 144, 13 चा स्क्वेअर किती, 169 येईल. हां मग 1 - 144 / 169 हे पुढं आपण आता सिम्पल करत जायचं. बघा आता हे पुढं कसं येणार, हे व्हॅल्यू कशाची फाइंड करतो आहे आपण, sin²θ ची. मग आता काय येणार बघा, sin²θ इज इक्वल टू या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 169 - 144
डिवाइडेड बाय 169, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या डिनॉमिनेटरनं 1 ला मल्टिप्लाय केलं, -140 डिवाइड बाय 169 बरोबर आहे. मग साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 169 -144 किती येईल बघा, 9 -4 इथं 5 येईल, 6 -4 म्हणजे इथं 2 येईल, 25 डिवायडेड बाय 169 येईल. येते लक्षात सगळ्यांच्या? पण इथं व्हॅल्यू जी मिळाली ती साईन स्क्वेअरची मिळाली, हां लक्षात येते, व्हॅल्यू पाहिजे आपल्याला साईनची, देअर फोर साईन थीटा इज इक्वल टू, देअर फोर साईन थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना, म्हणजे काय येणार प्लस मायनस 25 असे कशाचा स्क्वेअर आहे 5 चा डिवायडेड बाय 169 म्हणजे 13 आला. मग साईन थीटाच्या इथे दोन व्हॅल्यू मिळाल्या, आपल्याला दोन व्हॅल्यू घेऊन चालणार नाही, एकच व्हॅल्यू कुठली तरी लागेल. मग एकच व्हॅल्यू कशावरून ठरवायची? तर याच्यासाठी आपल्याला थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते लागेल. बट थीटा लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे थीटाचा बघा, 0 to π/2 म्हणजे थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, देअरफोर मग याच्यावरनं आपण काय म्हणणार सांगा, मग साईन थीटा फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह, देअरफोर साईन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे प्लस 5/13, फर्स्ट क्वाड्रंटला काय येणार आहे साईन थीटा पॉझिटिव्ह येणार आहे. कसे येते? मग साईन थीटाची व्हॅल्यू मिळाली आणि हे मिळालं आपल्याला, हे आपण सॉल्व करू शकतो. पण इथं जर बघितलं तर तुम्ही इकडं सेकंड जे इव्हॅल्युएट करायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे टॅनची व्हॅल्यू आहे, त्यामुळे मी लगेच टॅन पण फाईंड करणार. टॅन थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा इज इक्वल टू इंटर रिलेशन आपल्याला माहिती आहे काय आहे ते, की साईन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. मग साईन थीटा किती आहे बघा, 5/13 आहे, डिवायडेड बाय कॉस थीटा किती आहे सांगा, ऑलरेडी दिलेला आहे तो 12/13. हां 5/13 डिवायडेड बाय 12/13, त्यामुळे 13 कॅन्सल होईल, मी राहिलं किती बघा 5/12 राहिलं. मग इथं आता टॅनचा स्क्वेअर वगैरे होता का, स्क्वेअर रूट वगैरे आपण काय घेतलेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली ती बरोबरच आहे. आणि थीटा काय फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे ऑल व्हॅल्यू पॉझिटिव्हच यायला पाहिजेत आपल्या, मग टॅन थीटा पण काय मिळाला पॉझिटिव्ह मिळाला. देअर फोर मग आता जे फाईंड करायला सांगितलेलं आहे ते आपण फाईंड करणार. काय सांगितलं आहे बघा, इथं इथं दिलं आहे की साईन स्क्वेअर थीटा, साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2 sin θ कॉस थीटा इज इक्वल टू किती येणार बघा, साईन स्क्वेअर थीटा म्हणजे 5/13 स्क्वेअर येईल, मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 12/13 स्क्वेअर येईल, आणि डिवायडेड बाय 2. साईन थीटा किती आहे 5/13, कॉस थीटा किती आहे 12/13. मग हेच फक्त आता पुढं सिम्पल करत जायचं, म्हणजे बघा किती येईल 5/13 म्हणजे 25/169 मायनस 12 म्हणजे 144 डिवायडेड बाय 169 डिवायडेड बाय इथं किती येईल 2 × 5 × 12 डिवायडेड बाय 13 × 13 म्हणजे किती येईल 2 × 5 किती 10 येईल, आणि 10 × 12 म्हणजे किती येईल 120 डिवायडेड बाय 169. मल्टिप्लिकेशन आहे डिनॉमिनेटरमध्ये, 2 × 5 × 12 केलं मी, ती व्हॅल्यू किती आली 120 डिवायड बाय 169. मग आता इथं या दोन्हीचं सबट्रॅक्शन, 25 इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे त्यामुळं काय येणार, डिनॉमिनेटर 169च राहील. हे सबट्रॅक्शन किती येईल बघा, 25 − 144 म्हणजे किती येईल, 25 − 144 म्हणजे बघा 144 − 25 करून बघायचं किती येईल, 9 येईल, आणि इथं परत दिलं आपण 1 येईल, 119 119. इथे याला मायनस साईन येणार कारण 25 − 144 आपण करतो बरोबर आहे का, त्यामुळे काय येणार मायनस साईन येणार, आणि इथे डिवायडेड बाय 120 डिवायडेड बाय 169. हां मग इथं काय कॅन्सल होईल, हा 169 169 कॅन्सल होईल, राहिले किती 119 डिवायडेड बाय 120, ही मिळालीची व्हॅल्यू कशाची, साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय
टू साइन थीटा कॉस थीटा. अजून एक्झाम्पल संपलेलं नाही, अजून एक काय फाईंड करायचं सांगितलं आहे बघा क्वेश्चनमध्ये. अजून काय फाईंड करायचं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, वन अपॉन टॅन स्क्वेअर थीटा. अँड मी इथे लिहिणार आता वन अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, हे काय पटकन होण्यासारखे, वन अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन अपॉन टॅनचा स्क्वेअर म्हणजे 5/12 स्क्वेअर येईल, म्हणजेच किती येईल, 1/5 स्क्वेअर किती 25, 12 144. आता हे उलटून कोणी लिहूल म्हणजे किती, 144/25 कशाची व्हॅल्यू आली, 1/10² थीटाची व्हॅल्यू. ह्या मिळाल्या व्हॅल्यूज. जे आपल्याला फाईंड करायला सांगितलेलं असेल त्याच्यासाठी एक ट्रिग्नॉमेट्री फंक्शन दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं आपल्याला बाकीचे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन फाईंड करून अशा व्हॅल्यूज फाईंड करायला विचारलं जातं. आलं लक्षात सगळ्यांच्या, नेक्स्ट लेक्चरला आम्ही राहिलेली एक्झाम्पल बघूया.